महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे. दिनांक 16 एप्रिल 2021 रोजी पहाटे 4 ते 5 वाजेच्या दरम्यान नॅशनल हायवे 353 साठी लागणारे मुरुम रात्री अवैधरित्या उत्खनन करण्यात येत होते. एचजीसीआर एसबीआय पीएल कन्स्ट्रक्शन औरंगाबाद यांच्याकडून मागील 4 महिन्यापासून चौथी कारवाई असून मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केले जात आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांनी तळोदी मोकासा गावाजवळ अवैध मुरुम वाहतूक करत असताना एचजीसीआर एसबीआय पीएल कन्स्ट्रक्शन औरंगाबाद यांच्या मालकीचे 3 हायवा ट्रक ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईकरिता तहसील कार्यालय चामोर्शी येथे 3 हायवा ट्रक जमा करण्यात आले. यांची संपूर्ण कारवाई चामोर्शीचे उपविभागीय उत्तम तोडसाम यांनी केली आहे. परंतु या अवैध रीतीने मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आतापर्यंत किती रुपयांचा दंड आकारण्यात आला याची माहिती देण्यात आली. हे वाहने ताब्यात घेऊन उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांनी या वाहनांवर कारवाई करण्यात आली. 7 ते 8 लाख रुपये दंड वसूल करण्यात येणार अशी माहिती देण्यात आली. उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला. यापूर्वी सुद्धा एसजी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वाहनांना अवैध मुरुम उत्खनन कारवाई करण्यात आली. परंतु या अवैध उत्खननाकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून प्रशासनाने विशेष दाखविल्याचे निदर्शनास येत आहे. सीएनआय महाराष्ट्र, मंगेश पोरट, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.